ज्ञान भास्कर एज्युकेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सदाशिवपेठ पुणे जेईई सीईटी आणि नीट साठी विशेष मार्गदर्शन 100% यशाची खात्री उपयुक्त ऑनलाइन टेस्ट सीरीज सोयीनुसार बॅचेस संपर्क www.ज्ञानभास्कर.com आणि 94221394001 किंवा 94220363933 वर। उत्तमोत्तम दर्जेदार दिवाळी अंकांना प्रोत्साहन देण्यासाठी या वर्षापासून पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे दरवर्षी सर्वोत्तम दिवाळी अंकास 1,00,000 रुपये आणि सुवर्ण मुद्रांकित प्रशस्तीपत्र असा पुरस्कार देण्याचे ठरवले आहे। पुढील किमान 10 वर्ष हा पुरस्कार सातत्याने देण्यात येईल। पुण्यभूषण फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर सतीश देसाई तसेच संजय भास्कर जोशी यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। डॉक्टर सतीश देसाई म्हणाले, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गेली 32 वर्षे पुण्यभूषण पुरस्कार, 20 वर्षे दिवाळी पहाट, 10 वर्ष पुण्यभूषण दिवाळी अंक निर्मिती अशा दिमागदार सांस्कृतिक परंपरा पुण्यभूषण फाउंडेशन चालवत आहे। या वैभवशाली मराठी सांस्कृतिक परंपरेला पुढील अध्याय जोडण्यासाठी मराठी वाचन लेखन संस्कृती पुढे नेण्यासाठी ही पुरस्कार योजना सुरू केली जात आहे। पुण्यातील श्रेष्ठ आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्वास दिला जाणारा पुण्यभूषण पुरस्कार ज्याप्रमाणे एक मानदंड झाला आहे, तसाच हा पुण्यभूषण दिवाळी अंक पुरस्कार एक मानदंड ठरेल। त्याचबरोबर दरवर्षी दिवाळी अंकातील उत्तम साहित्यास कथात्मक गद्य, ललित, वैचारिक गद्य आणि काव्य असे 3 पुरस्कार देण्यात येणार आहेत। 11,000 पुरस्कार पूना गाडगिळ यांच्या वतीने देण्यात येणार असल्याचं सतीश देसाई यांनी सांगितलं। संजय भास्कर जोशी म्हणाले, विजेत्या दिवाळी अंकाचे प्रकाशन आणि संपादक भिन्न असतील तर सन्मानपत्र प्रकाशकास दिले जाईल, तर 1,00,000 रुपयांची रक्कम दोघात विभागून दिली जाईल। प्रकाशक आणि संपादक एकच असतील तर अर्थातच सन्मानपत्र आणि रक्कम प्रकाशक संपादकास देण्यात येईल। कोणत्याही अंकास किंवा लेखकास हा पुरस्कार एकदाच दिला जाईल। पुढील वर्षात माजी विजेत्याचा सत्कार केला जाणार नसल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलंय। यावर्षीच्या पुरस्कारासाठी आपले दिवाळी अंक 15 जानेवारी 2021 पर्यंत पुस्तकपेठ लक्ष्मी छाया आयडियल कॉलनी आयडियल ग्राउंड जवळ पाठवावेत असे आवाहन या पत्रकार परिषदेत करण्यात आलंय। साहित्याच्या प्रांगणामध्ये दिवाळी अंकांचं योगदान फार मोठं आहे। 100 वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असणाऱ्या दिवाळी अंकांना पुन्हा एकदा अतिशय मोठ्या प्रमाणात दैदिप्यमान स्वरूप प्राप्त व्हावं त्या दृष्टीने पुण्यभूषण या संस्थेच्या वतीने एका सर्वोत्तम दिवाळी अंकाला 1,00,000 रुपये आणि सुवर्ण मुद्रांकित प्रशस्तीपत्र असा भव्य पुरस्कार देण्याची ही योजना आहे। त्यासाठी एकाच दिवाळी अंकाची आणि त्याचबरोबर कथात्मलेखन, ललित आणि वैचारिक लेखन आणि कविता अशा 3 साहित्यिकांना देखील 11,000 रुपयाचा पुरस्कार देण्याची ही योजना आहे। आता आज आपण जाहीर करत आहोत, 15 जानेवारीपर्यंत पुस्तकपेठ लक्ष्मी छाया आयडियल कॉलनी पौड रोड इथं लोकांनी 15 जानेवारीपर्यंत आपले अंक पाठवायचे आहेत आणि साधारणपणे 21 फेब्रुवारीपर्यंत आम्ही निकाल जाहीर करू आणि मराठी दिनाच्या म्हणजे 27 फेब्रुवारीच्या पूर्वसंध्येला म्हणजे 26 फेब्रुवारी 2021 रोजी हा पुरस्कार वितरणाचा समारंभ होईल। तेव्हा सर्वांनी 15 जानेवारीपर्यंत आपले अंक पाठवायचे आहेत।